गणिताची सूत्रे आणि नियमात बीजगणितीय व्यंजकांचा वापर करणे उदाहरण आज आपण बघणार आहोत गणिताची सूत्रे आणि नियमात म्हणजे फॉर्म्युलाज अँड रूल्स ऑफ मॅथमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचा वापर कसा करायचा या यासंबंधित काही उदाहरणे आत्तापर्यंत आपण गणिताची सूत्रे आणि नियमांबद्दल शिकलो या व्हिडिओत आपण उदाहरणांच्या मदतीने त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ उदाहरण एक आयताचे क्षेत्रफळ वीस चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याची लांबी पाच सेंटीमीटर असेल तर त्याची रुंदी काय आहे चला हे उदाहरण मिळून सोडवूया आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी बीजगणितीय व्यंजकांच्या माध्यमातून लिहिल्यास एका आयताचे क्षेत्रफळ असेल एल गुणिले बी ज्यामध्ये एल लांबी आणि बी रुंदी दाखवते आपल्याला देण्यात आले आहे की या आयताचे क्षेत्रफळ वीस चौरस सेंटीमीटर आहे आणि त्याची लांबी पाच सेंटीमीटर आहे आता आपण ह्या किंमतीना आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रात ठेवू जसे की आपण आत्ताच पाहिले आयताचे क्षेत्रफळ एल गुणिले बी आहे म्हणजेच वीस बरोबर पाच गुणिले बी होईल आता आपल्याला मिळेल वीस बरोबर पाच बी आता आपण दोन्ही बाजूंना पाच ने भाग देऊ वीस भागिले पाच बरोबर पाच बी भागिले पाच ज्यामुळे आपल्याला मिळेल चार बरोबर बी तर या आयताची रुंदी चार सेंटीमीटर आहे आता संख्येच्या प्रतिरूपाशी संबंधित एक उदाहरण पाहू दिलेल्या एम आकाराच्या वाढत्या क्रमांचे निरीक्षण करा आणि त्यांना प्रतिरूपात दाखवा येथे एम आकाराच्या दिलेल्या प्रतिरूपात पहिल्या आकृतीमध्ये चार काड्या आहेत परंतु वाढणाऱ्या प्रत्येक आकृतीसोबत तीन तीन काड्या जोडल्या जात आहेत जसे की आपण पाहू शकतो पहिल्या एम मध्ये इतरांच्या तुलनेत एक काडी जास्त आहे दिलेल्या एम आकृतीच्या वाढत्या क्रमाचे प्रतिरूप तयार करण्यासाठी आपण काळेपेटीच्या काड्यांच्या संख्येला एक पद मानल्यास आपण असे पाहू शकतो की पहिल्या आकृतीत चार दुसऱ्यात सात तिसऱ्यात दहा आणि चौथ्यात तेरा काड्या वापरल्या गेल्या आहेत आपण त्यांना खालीलप्रमाणे देखील दाखवू शकतो चार बरोबर एक अधिक तीन गुणिले एक सात बरोबर एक अधिक तीन गुणिले दोन दहा बरोबर एक अधिक तीन गुणिले तीन तेरा बरोबर एक अधिक तीन गुणिले चार अशाच प्रकारे एनच्या स्थानासाठी एक व्यंजक असेल एक अधिक गुणिले बरोबर एक अधिक तीन एन येथे एन हा एमच्या आकृतींच्या एकूण संख्या दर्शवतो आपण व्यंजकांच्या मदतीने एमच्या एन आकृत्या बनवण्यासाठी लागणाऱ्या एकूण काड्यांची संख्या शोधून काढू शकतो एम आकृतीच्या या प्रतिरूपाचे संख्या हे प्रतिरूप असेल चार सात दहा तेरा अशाच प्रकारे एक अधिक तीन एन जेथे पहिले पद चार आहे दुसरे पद सात आहे तिसरे पद दहा आहे चौथे तेरा आहे आणि म्हणूनच एम स्थानावर एक अधिक तीन एन असेल बरेचदा आपण च्या दोन आकृत्या पाहतो आणि काड्यांची संख्या चार अधिक तीन ऐवजी चार अधिक चार समजून घेतो आणि अशाच प्रकारे वाढत्या क्रमात चुका करतो ज्यामुळे आपले प्रतिरूप चुकीच्या संख्यांनी बनते आज आपण पाहिले गणिताची सूत्रे आणि नियमात बीजगणितीय व्यंजकांचा वापर कसा करायचा संबंधित काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओत आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू धन्यवाद